विद्यार्थ्यांनो, सगळ्यांचं स्वागत आहे ज्ञानवंदना निष्केटर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। विद्यार्थ्यांनो, आठवड्यामध्ये आपण आजच्या दिवसापर्यंतचे जेवढ्याही इम्पॉर्टंट चालू घडामोडी आहेत त्या सर्व विद्यार्थी मित्रांनो बघणार आहोत। व्हिडिओमध्ये एकूण 10 प्रश्न असणार आहेत 20 गुणांसाठी, त्यामुळे व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत अगदी मन लावून बघा। ज्याही गोष्टी इम्पॉर्टंट वाटतील त्या नक्कीच नोटबुकमध्ये नोटडाऊन करून घ्या। आणि व्हिडिओचे छोटे विद्यार्थी मित्रांनो, एक होमवर्क म्हणून मी तुम्हाला प्रश्न देणार आहे, त्याही प्रश्नाचं उत्तर विद्यार्थ्यांनो खाली कमेंट करायचं आहे। फक्त एक रिक्वेस्ट आहे, जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलही सबस्क्राईब करून घ्या। व्हिडिओला सुरुवात करूयात। व्हिडिओतील सर्वात पहिला प्रश्न आहे, शेख मोहम्मद सवा अल सालेम यांची कुवेतच्या पंतप्रधानपदी नियुक्ती करण्यात आली आहे, कुवेतचे अधिकृत चलन कोणते? एकाच प्रश्नात दोन गोष्टी आपण कव्हर केल्या। सर्वात पहिली गोष्ट म्हणजे कुवेतचे पंतप्रधान कोण आणि कुवेतची चलन कोणतं आहे असा हा प्रश्न आहे। तर लक्षात घ्या, कुवेतमध्ये दिनार हे चलन विद्यार्थी मित्रांनो वापरलं जातं। त्यानंतर पुढे जाऊयात। आपण माहीत आहे उकलाच्या स्पीड टेस्ट ग्लोबल इंडेक्सनुसार मोबाईल स्पीड इंडेक्स 2022 भारताचा कितवा क्रमांक आहे? आपल्याला माहीत असेल विद्यार्थी मित्रांनो की उकला ही एक असं सॉफ्टवेअर आहे ज्याद्वारे विद्यार्थी मित्रांनो आपण मोबाईल स्पीड चेक करत असतो। एअरटेलची जर तुम्ही ॲडव्हर्टाईज बघितली असेल तर त्यामध्येही विद्यार्थी मित्रांनो ते दाखवतात की एअरटेलचा स्पीड किती आहे। तुम्ही डोंगराळ भागात जा किंवा कुठेही जा तर स्पीड ते आपल्याला दाखवतं की चांगलं स्पीड येतं, अशी एक ॲडव्हर्टाईज आहे। तर लक्षात घ्या, ओक्लाच्या स्पीड टेस्ट ग्लोबल इंडेक्सनुसार मोबाईल स्पीड इंडेक्स 2022 भारताचा क्रमांक आहे 118वा। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन क्रमांक 3, इजिप्तचे सेफ अहमद यांची आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाचे कार्यवाहक अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाचे मुख्यालय कोणते किंवा मुख्यालय कोणत्या देशात आहे? तर दोन प्रश्न विद्यार्थी मित्रांनो इथे आपण कव्हर केले आहेत। पहिली गोष्ट म्हणजे इंटरनॅशनल हॉकी असोसिएशनचे अध्यक्ष मी सांगितलं, तसेच आता इंटरनॅशनल हॉकी असोसिएशनचं विद्यार्थी मित्रांनो मुख्यालय आहे लॉस्ने या देशामध्ये। त्यानंतर पुढे जाऊयात, क्वेश्चन क्रमांक 4 बघूयात, कोणत्या कंपनीने व्हिवा इंगेज ॲप लॉन्च केले? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, मायक्रोसॉफ्ट। त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 5, ONGC ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन विदेश लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक म्हणजे मॅनेजिंग डिरेक्टर म्हणून कोणाची नियुक्ती अपॉइंटमेंट करण्यात आली आहे? तर योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए, राजर्षी गुप्ता। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन क्रमांक 6, कोणत्या राज्य सरकारने स्वदेशी विणकारांना सक्षम करण्यासाठी स्वनिर्भर नारी नावाची योजना सुरू केली आहे? विद्यार्थ्यांनो, योजना या टॉपिकवर हमखास प्रश्न विचारला जातो। लक्षात घ्या, जर तुम्ही एक्झामिनर आहात, तुम्हाला जर पेपर सेट करायचा आहे, चालू घडामोडीवरून जर प्रश्न जर निवडायचा असेल तर तुम्ही असेच प्रश्न निवडाल, कारण की तुम्ही जर गव्हर्नमेंटमध्ये काम करताय तर तुम्हाला योजना कमीत कमी माहीत असल्या पाहिजे। कोणत्या राज्यात कोणत्या योजना चालू आहेत, महाराष्ट्रात कोणत्या योजना चालू आहेत, तर योजनेवर विद्यार्थी मित्रांना हमखास प्रश्न विचारला जातो। तुम्ही PMC म्युन्सिपल कॉर्पोरेशनचं जर प्रिपरेशन करणार असाल तर डेली दररोज सकाळी जे व्हिडिओ येतात ते विद्यार्थी मित्रांनो नक्की वॉच करा। तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, आसाम सरकारने। तर आसामच्या अनुषंगाने अधिकची माहिती बघून घ्या। तर लक्षात घ्या, आसाम राज्याचे राज्यपाल आहेत जगदीश मुखी, मुख्यमंत्री आहेत हिमंत बिश्वा शर्मा जे भाजपचे आहेत। त्यानंतर पुढे जाऊयात, क्वेश्चन क्रमांक 7 बघूयात, जागतिक मेंदू दिन कोणत्या तारखेला साजरा केला जातो? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, 22 जुलै। लक्षात घ्या, हे दिन साजरे का करायचे असतात तर मेंदूच्या अनुषंगाने ज्याही डिसऑर्डर आहेत, डिसीज आहेत, याची कुठेतरी जनजागृती झाली पाहिजे, या कारणास्तव विद्यार्थी मित्रांनो हे दिवस साजरे केले जातात। तसंच मेंटल हेल्थही झालं। त्यानंतर पुढे जाऊयात, क्वेश्चन क्रमांक 8 बघायचा आहे, निर्देशांचे पालन न केल्याबद्दल कोणत्या बँकेने 3 सहकारी बँकांवर कठोर निर्बंध जाहीर केले आहे? अगदी सोपा प्रश्न आहे। लक्षात घ्या, जेवढ्याही नॅशनल बँका आहेत किंवा जेवढ्याही सहकारी बँका आहेत त्यांना रेग्युलेट करण्याचं काम कोण करतं? तर RBI करतं, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया। बरोबर, आपण पिक्चर बघितला असेल जो नुकताच आला होता ज्यामध्ये शेअर मार्केटचं आपण दाखवलं होतं, बरोबर, बरेचसे व्यवहार चालत होते, स्कॅम 1992, त्यामध्ये आपण बघितलं असेल की RBIने पुढाकार घेऊन याच्या तळाशी गेले। म्हणजे लक्षात घ्या, कोणत्या बँका पालन करत नाही किंवा जे रेग्युलेशन आहे त्यांचं पालन करत नाही त्यावर निर्बंध तसेच त्यावर दंड लावण्याचं काम रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया करते। तर RBIला आहे त्या अनुषंगाने अधिकची माहिती बघा। RBIचे मुख्यालय आहे मुंबई या ठिकाणी, स्थापना झाली आहे 1 एप्रिल 1935।
राज्यपाल आहेत शक्तिकांत दास, त्यांनाच आपण गव्हर्नर म्हणतो. आणि इंडियाचे नवीन शेर्पा म्हणूनही शक्तिकांत दास यांना संबोधले जाते. त्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे क्वेश्चन क्रमांक 9, नीती आयोगाच्या इंडिया इनोव्हेशन इंडेक्स 2021 कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, कर्नाटक. त्यानंतर पुढे जाऊयात क्वेश्चन क्रमांक 10 आणि शेवटचा प्रश्न बघूयात. कोणत्या कंपनीने जुलै 2022 पुरवठा साखळी ऑपरेशन्स टॅलेंट पूल तयार करण्यासाठी बिहार राज्य कौशल्य विकास मिशनसोबत सामंजस्य करार केलेला आहे? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, फ्लिपकार्ट. तर अशा पद्धतीने आपण 10 प्रश्न बघितले. तुमच्यासाठी होमवर्क म्हणून प्रश्न आहे, छत्तीसगड राज्याची राजधानी काय? तर या प्रश्नाचं उत्तर विद्यार्थ्यांनो खाली कमेंट करायचं आहे. प्रत्येकदा जर चॅनलवर नवीन असाल तर रिक्वेस्ट आहे व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत सोशल मीडियाद्वारे शेअर करा. तसंच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवर क्लिक करा. तसंच विद्यार्थ्यांनो जर तुम्हाला सर्व जे क्वेश्चन आहेत ते कुठेतरी संग्रही पाहिजे असेल तर तुम्ही चालू घडामोडी हे जे चॅनल आहे त्याला जॉईन करून घ्या, म्हणजे सर्व क्वेश्चन तुम्ही कधीही विद्यार्थी मित्रांनो रिवाईज करू शकतात, ज्याची लिंक विद्यार्थ्यांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. तसेच जर तुम्हाला कोणत्याही टॉपिकवर व्हिडिओ हवा असेल तर खाली कमेंट करा, त्या टॉपिकवर व्हिडिओ बनवण्याचा मी नक्कीच विद्यार्थ्यांनो प्रयत्न करेल. नवीन व्हिडिओमध्ये लवकरच भेटूयात, तोपर्यंत थँक्यू.